तळेगाव एमआयडीसी हद्दीतील एल एन टी कंपनीच्या कामगारांचे आमदार बाळापिडे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर कंपनीने संबंधित कामगारांना काम, काम केल्यानंतर कुशलता पाहून कायम करण्यात येईल असे सांगितले सहा सा महिन्यांचा कालावधी ठेवावा अशी सूचना आमदारांनी केली एल एन टी कंपनीचे कायम तत्वावरील नऊ कामगारांसह कंत्राटी तत्वावरील एकशे वीस कामगारांना अचानकपणे कामावरून कमी केले त्यामुळे शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते अनेक दिग्गज नेत्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कामगारांना पाठिंबा दर्शवला शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पाळेकर यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी समन्वय साधला होता तहसीलदार रणजित देसाई यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रयत्न केला होता आंदोलनात सहभागी झालेल्या पस्तीस कायम कामगारांना कामावर घेऊन पंधरा दिवसांचे वेतन द्यावे कायम तत्वावरील नऊ कामगारांना न्यायालयाचा निर्णय बांधील राहील कामावर कमी न केलेल्या कंत्राटीना लगेच तर कमी केलेल्या कामगारांना पंधरा मार्च पर्यंत टप्प्याटप्प्याने कामावर घ्यावे अशी सूचना आमदार बाळा भिगडे यांनी यावेळी केली सभापती गुलाबराव माळस्कर उपसभापती शांताराम कदम गणेश भिगडे विजय पाळेकर तुषार ठाणेकर आदीजन यावेळी उपस्थित होते